स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय टेस्टी अशी मिठाई पाहणार आहोत ही, ही फक्त आपण गाजर आणि दूध यापासून बनवलेली आहे गाजराचा हलवा तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल बनवला असेल परंतु यालाच एक वेगळं स्वरूप देऊन अतिशय टेस्टी अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत नेहमी आपल्या घरात उपलब्ध असणारे अगदी एक दोन ते तीन घटक वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत यासाठी या ठिकाणी गाजर असं मध्यम आकाराचं खिसून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही तर असं मिडियम साईजमध्ये हे असं खिसून घ्यायचं आहे गाजर तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता देशी किंवा विदेशी तर हे असं खिसून घेतल्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपण खिसून घेतलेलं गाजर टाकायचं आहे आणि छान आता हे परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटे हे चांगलं परतून घेतल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि थोडी वाफ येऊ आहे जेणेकरून हे हे जाईल आमच्या छान जातं अधूनमधून फक्त चेक करायचं आहे नाहीतर खाली ढसलं जाईल करपलं जाईल व्हिडिओ थोडा तरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन नवनवीचे नोटिफिकेशन मिळत राहील ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद अगदी ते ती चार मिनिटांमध्ये हे आपलं छान असं गाजर शिजलं जातं यामध्ये आपण दूध वगैरे काही वापरलेलं नाही तर एकदम छान मऊ असं हे आपलं गाजर शिजलेलं आहे आता यामध्ये आपण गुड मिक्स करणार आहोत तर या ठिकाणी आपल्या टेस्टनुसार आवडीनुसार आपण गुळ मिक्स केला तरी चालेल किंवा गुळाची पावडर जरी तुम्ही वापरली तरी चालेल किंवा साखर वापरली तरी सुद्धा चालेल या ठिकाणी मी एक वाटी गुळ असा खिसून घ्यायचा आहे म्हणजे लगेच हा यामध्ये मिक्स होतो गुळ मिक्स केल्यानंतर हे छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची जायफळीची पूड टाकायची आहे त्याचबरोबर याची टेस्ट आणखी वाढण्यासाठी यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर वापरायचे आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक कप दूध वापरायचं आहे परंतु हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे परंतु दुधाऐवजी जर मिल्क पावडर वापरली तर पाहू शकता आपलं मिश्रण हे लगेच घट्टसर येतं दूध आटवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तर आता या ठिकाणी पूर्णपणे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी फक्त आपलं हे मिश्रण जे आहे असं कोरडं होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे एकदा का हे मिश्रण आपलं कोरडं झालं गॅस बंद करायचं आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर पुन्हा दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे यामध्ये एक कप दूध घ्यायचं आहे हे दूध हे फॅटचं असावं म्हणजे शक्यतो म्हैशीचं दूध असावं गाईचं नसावं कारण गायचं दूध असेल तर आटण्यासाठी याची रबडी बनण्यासाठी वेळ लागतो यामुळे जास्त पॅटच हे दूध घेतलेलं आहे आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे एकीकडे आपण याच्या ब्रेडचे आपल्याला एक स्लाइस लागणार आहे आणि हे ब्रेडची एक स्लाइज आपण कट जे साईडच्या असतात त्या घेतल्या जे ब्राऊन कलरच्या ज्या असतात साईडच्या त्या घ्यायच्या आहे शक्यतो नसेल तर तुम्ही मधल्या भागाची घेतले तरी सुद्धा चालेल काही फरक पडत नाही या ठिकाणी एक ब्रेडची स्लाईस मिक्सरमधून याचे फोड करून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल असतील ऑलरेडी ते वापरले तरी सुद्धा चालेल दुधाला आपल्या छान आता उकळी आलेली आहे यामध्ये आपण हे ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत यामुळं आपली जी रबडी आहे ती पटकन तयार होणार आहे जास्त वेळ लागणार नाही अगदी काही सेकंदातच हे आपलं मिठाई आता तयार होणार आहे तुम्ही जर कोणाला ना सांगितलं नाही तर कळणार पण नाही की आपण या ठिकाणी ब्रेड वावचा वापर केलेला आहे इतकी टेस्टीन अप्रतिम अशी लागते आता याची रिच वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण आणखी एक घटक वापरणार आहोत या ठिकाणी दोन चमचे मिल्क पावडर वापरायचे आहे यामुळे आणखी याला टेस्ट येते ऑप्शन आहे जर तुम्हाला नाही नसेल वापरायची तर नाही वापरली तरी चालेल परंतु आणखी एक छान टेक्स्टर किंवा छान टेस्ट येते या पदार्थाला पाहू शकता लगेच दाटसर असं हे आपली रबडी तयार झालेली आहे तुम्हाला जसे हवे दाटसर हवे सेलसर हवे हे तुमच्या आवडीनुसार बनवलं तरी चालेल शक्य तशी दाटसर बनवली म्हणजे खूप छान टेस्टी बनते आता यामध्ये तीन ते चार चमचे साखर टाकत आहे तुम्ही या ठिकाणी साखरेऐवजी गुळाची पावडर वापरली तरी चालेल किंवा गुळ वापरला तरी सुद्धा चालेल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली इन्स्टंट रबडी तयार आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी इन्स्टंट रबडी आपली तयार होते अशी सुद्धा रबडी आपण खाण्यासाठी वापरू शकतो यानंतर एक खोलगट आणि रुंदाची प्लेट घ्यायची आहे यामध्ये आपण हे गाजराचं मिश्रण खाली तळाला पसरायचं आहे आणि यावरून ही रबडी आपण पसरायची आहे ही मिठाई तीन थरामध्ये बनवली तरी सुद्धा चालेल म्हणजे तळाला रबडी वरून मध्ये गाजर आणि पुन्हा वरून रबडी असे तीन थर घातले तरी चालेल किंवा अशी दोन थरामध्ये सुद्धा ही छान बनते खूप टेस्टी अशी लागते नक्की एकदा करून पहा अगदी अप्रतिम चवीची खाणारे नक्कीच तुमची वावा केल्याशिवाय राहणार नाहीत आता वरून भरपूर असं ड्रायफ्रुट टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार हवे ते आणि हे तयार झाल्या झाल्या लगेच खायला लगे घेतलं तरी चालेल किंवा फ्रीजला लावून थंड झाल्यानंतर सुद्धा ही खूपच छान अशी टेस्टी लागते तर नक्की अशा प्रकारे अशी अप्रतिम चवीची मिठाई नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्टपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये